जी जी जाऊ जय शिवराय। मित्रांनो, तर अशा प्रकारे मी चूल घेतलेली आहे बघा, शिमिटाची। तर ह्याच्यावर आपण कोणतंही स्वयंपाक करू शकतो। एकदम मस्त चूल आहे आणि एक दोन वर्षे टिकणारी अशी चूल आहे। सकाळी दारावरती माणूस आलता तर अशा प्रकारे 120 रुपयाला आम्ही हे शिमिटाची चूल घेतलेली आहे बघा। तरी ते काही फोटो देवाचे आहेत, साईबाबाचे, तर धुवून ठेवलेत। तर अशा प्रकारे हे किचन रूम आहे बघा। तर तुम्ही बघू शकता किचन रूममधले हे जे रॅक आहेत तेही सुद्धा घासलेले आहेत। ह्याचे भांडे जे घासलेले आहेत ते आम्ही आतमध्ये ठेवलेले आहेत। आणि हे जे किचन रूम आहे ते आम्ही पूर्ण साफ केलेली आहे बघा। तर हे जे पूर्ण किचन रूम आहे ते आम्ही झाडून काढलेलं आहे। कलर काय दिलेला नाही आहे, पैसे नाही आहे त्याच्यामुळे। हे दुकान आहे, दुकानमधले हे सर्व घासून एकदम स्वच्छ पुसून लावलेलं आहे बघा सामान, हे बघा। तर आज आम्ही भरण्याही घासून ठेवलेले आहेत। मालसुद्धा भरायचा आहे दुकानामध्ये, त्याच्यामुळे बिस्किटची काचे संपूर्ण धुवून ठेवलेलं आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे भांडे घासून ठेवलेले आहेत। आता हे जे भांडे आहेत ते आपण जे रॅक घासलेले आहेत त्या रॅकवरती आपण मांडायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे फ्रेंड्स, इथे पपया आहेत बघा। आमच्या शेजारी घराच्या एक झाड आहे, तर अशा प्रकारे आम्ही पपया आणलेले आहेत। तर अशा प्रकारे फ्रेंड्स, इथे आहेत साऊंड। तर आम्ही गणपतीच्या टायमाला सुद्धा लावलेले होते आणि आता नवरात्रामध्ये सुद्धा लावणार आहेत। तर अशा प्रकारे बघू शकता इथले जे कप्पे बिप्पे आहेत ते सर्व आवरून ठेवलेले आहेत। तर फ्रेंड्स, हे जे घर आहे तर ते आम्ही पूर्ण साफ केलेलं आहे झाडझुडी करून। तर तुम्ही बघू शकता यावर्षी काय आम्ही कलर दिलेला नाही आहे। दरवर्षी फ्रेंड्स आम्ही कलर देतो पण यावेळी जमलं नाही, कारण का घरची परिस्थिती खूपच वाईट आहे त्याच्यामुळे। तर बघू शकता मागच्या वर्षीचा कलर अजून एकदम डार्कपणा दिसतोय। तिकडची जी खिडकी दिसते तुम्हाला, हे कपाटे सर्व आम्ही धुवून एकदम स्वच्छ हे केलेलं आहे। घरसुद्धा एकदम स्वच्छ झाडलेलं आहे बघा अशा प्रकारे। तर फ्रेंड्स, घट स्थापना करताना सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे। 2-3 दिवस झालं तर व्हिडिओ बनवला नव्हता, कारण का बरंसुद्धा नव्हतं त्याच्यामुळे। अशा प्रकारे आम्ही रॅकवरची सर्व भांडी घासलेली आहेत बघा। तर फ्रेंड्स, एवढे कपडे आहेत। तर आता हे जे कपडे आहेत ते उद्यापासून धुवायला चालू करायचे आहेत बघा। तर उद्याचा सुद्धा मी तुम्हाला ब्लॉग दाखवेल। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि आमच्या गावातली जे चूल आज आम्ही नवीन घेतलेली आहे तीही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चला तर आता आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।